नमस्कार, एक्सपर्ट डिशवॉश बार प्रस्तुत आम्ही सारे खवैये खाऊचा डब्बा या विशेष भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. उद्या आहे रक्षाबंधन. आता हा रक्षाबंधन हा जो सण आहे तो भाऊ आणि बहिणीमधला जो प्रेम जिवाळा आणि ज्या पद्धतीने भाऊ बहिणीचं रक्षण करतो त्याचं प्रतीक म्हणून आपण हा सण सेलिब्रेट करतो. तर भावा आणि बहिणीमध्ये ज्या काही खोड्या होतात, गमती जमती होतात, तर तसाच माझी एक आठवण तुम्हाला सांगावीशी वाटते. खरं म्हणजे माझे आई बाबा नेहमी जेव्हा फोटोग्राफीसाठी बाहेर जायचे तर तेव्हा मी आणि माझी बहीण दोघं जण घरी असायचो. मग खाद्यपदार्थांच्या बाबतीत सुद्धा किचनमध्ये आमच्या भरपूर खोड्या चालायच्या. मी थोडासा जास्त खोडसर होतो त्यामुळे माझी बहीण मला नेहमी कव्हर करायची, कारण किचनमध्ये जो काही पसारा करून ठेवायचो तर मला आईचा ओरडा पडू नये, मला फटके पडू नयेत म्हणून बिचारी आवरून ठेवायची. आणि तिचं हे जे काही फेवर्स आहेत तर मी जसा शेफ झालो मी माझ्या रेसिपीजमधनं त्याची परतफेड केली. भरपूर रेसिपीज तिला खायला घातल्या आहेत आणि तशाच अतिशय खुमासदार रेसिपीज आपण खाऊच्या डब्यासाठी आज बघणार आहोत. पण त्याआधी तुमची एक ओळख करून द्यायची आहे माझ्या गोंडस मित्र आणि मैत्रिणीशी. दोघं जणं जुळी भावंड आहेत, भाऊ आणि बहीण. रक्षाबंधन स्पेशल, ओळख करून घेऊ त्यांची. हाय, हाऊ यू? बरं, तुमची नावं सांगा पटकन. शर्वरी. शर्वरी पूर्ण नाव? शर्वरी प्रदीप गोळे. ओके, प्रदीप गोळे. मग तुम्ही जुळी भावंड ना? हो. मग एकाच इयत्तेत आहात ऑब्व्हियसली, एकाच वर्गात. मग तुम्ही वर्गात सुद्धा खूप खोड्या करता, गप्पा करता, म्हणून तुम्हाला वेगळं बसवतात? नाही, खूप अभ्यास असतो आता. हो का? मग कितव्या इयत्तेत आहेस तू? तिसरीत आहेस. बर बर, मग तिसरीत खूप अभ्यास आहे सध्या. हो. करतोस अभ्यास तू? तुमच्या दोघात सगळ्यात जास्त अभ्यास कोण करत? हो, मी मनाने करतो. मनाने करतोस? मी केलं तर ही बसते करे. बर, मग तुम्ही दोघं एकत्र अभ्यास करत नाही, फक्त खोड्या करता? करतो एकत्र अभ्यास, पण मी हळूहळू लिहिते ना, त्यामुळे माझं लाशलं होत. मग तुम्ही दोघं जुळे आहात, तुमच्यात मोठं कोण आहे? मग तू याला दादा म्हणतेस का ग? हो. मग आता तू दादा आहेस म्हटल्यानंतर रक्षाबंधनाला तू हिच्या आधी मोठी गिफ्ट आणणार ना? भावही आणलेली मागच्या. बर, मग यावर्षी काय आणलंयस? याच्या अजून ठरवलं नाही, आणणार आहे. आणणार आहेस? बर बर बर. मग तुमच्या डब्यात काय काय असतं रे? भाजी चपाती. आणि हब्बे असले असेल ना शाळेत तेव्हा ना सुका खाऊ असतो. सुका खाऊ? मग सुका खाऊ मध्ये काय असत? बिस्किट असतं. बर, बिस्किट, क्रीम बिस्किट, चॉकलेट्स वगैरे असं काही असतं? चॉकलेट असते, घरचं खातो. घरचं खाता? बर, मग आई काय काय करते घरी? कधी कधी काजू देते किंवा शेव देते. तुमच्या दोघांच्या डब्यात एकच पदार्थ असतो का वेगवेगळा असतो? एकच पदार्थ असतो. तुमच्या आवडी निवडी सेम नाही आहेत ना? पण तुझी आवडती भाजी कुठली? वाटाणा. बर, आणि तुझी आवडती भाजी? कोबी नाही आवडत. नाही आवडत तुला? मला पण कोबी नाही. तुला पण नाही आवडत? म्हणजे तुमच्या आवडी निवडी ऑलमोस्ट सेम आहेत. आता आज आपण आपल्या किचन मध्ये आपण मस्त पैकी रेसिपीज करणार आहोत तुमच्या खाऊच्या डब्यासाठी. आता तुम्ही उद्या रक्षाबंधन आहे, तुम्ही आज आमच्या स्टुडिओमध्ये आलेला आहात आणि तुमच्यासाठी काहीतरी स्पेशल करणं ही माझी जबाबदारी आहे. कारण आमच्यामार्फत तुमची आई जी आहे तर ती चांगले चांगले रेसिपीज शिकणार आहे आणि याच्या पुढे तुझ्या डब्यामध्ये कोबीची भाजी नसेल, काहीतरी इंटरेस्टिंग असेल. हां, जायचं आपण किचनकडे? पण मी एकटा कुकिंग करणार नाही आहे, तुम्ही मला मदत केली पाहिजे. करणार ना? चला. तुम्ही सांगायचं. हो, नक्की. चला, तुला पनीर आवडतं का रे? हो. कशा पद्धतीने केलेलं आवडतं? मसाला. मसाला पनीर? मग तू रेस्टॉरंट मध्ये वगैरे जाता का रे? ओके, मग आपण असं त्या पनीरचा एक इंटरेस्टिंग आपण प्रकार करणार आहोत. हा, तर आपल्या दर्शकांना आधी तो आपण जो प्रकार करणार आहोत त्याच्या साहित्याची आपण ओळख करून घेऊ. चालेल? तर आपण आता साहित्याची ओळख करून घेऊ. इथं आपण पनीर सबमरीन ही रेसिपी करणार आहोत. अतिशय सुंदर खुमासदार रेसिपी आहे आणि लहान मुलांसाठी इट्स परफेक्ट रेसिपी. त्याचं साहित्य आपण आधी बघून घेऊ. इथं आपण घेतलंय सैंधव मीठ, धनेपूड, मेयोनेज सॉस, लाल तिखट, शेजवान सॉस, जिरे पूड, मीठ आहे. इथं घेतला टोबॅस्को सॉस. युजली मार्केटमध्ये टोबॅस्को सॉस आजकाल मिळायला लागला आहे तर तो ओरिजिनल टोबॅस्को सॉस घेतला आहे. इथं आपण घेतलं आहे टोमॅटो केचअप, बार्बेक्यू सॉस, आपण घेतली आलं आणि लसणाची फाईन पेस्ट, चुरलेला बटाटा उकडून घेतलेला, परत ग्रेट केलेलं पनीर, इकडं आपण घेतला आहे मैदा, ग्रेट केलेलं उकडलेलं बीट, त्याच्यानंतर आपण इथं घेतली फ्रेश अशी मेथी हिरवीगार, कॉर्नफ्लेक्सचा चुरा घेतला आहे. युजली आपण कटलेट्स वगैरे करण्यासाठी आपण ब्रेड क्रम वापरतो कोटिंगसाठी, तर इथं मी कॉर्नफ्लेक्स घेतलं आहे म्हणजे आपलं जे कटलेट जे आहे ते जास्त क्रंची आणि असं क्रस्टी होईल. आणि त्याच्याबरोबर त्याला बाइंड करण्यासाठी आहे थोडंसं कॉर्नफ्लावर. आणि इथं जो ब्रेड घेतला आहे तर त्याला म्हणतात सबमरीन ब्रेड. तर रेसिपी सुरुवात करणार आहोत आपण याचं कटलेट करण्यापासून.
इथे या बाउल मध्ये त्यात आपण पण हा जो चुरलेला बटाटा आहे तर तो आपण असा या मिक्सिंग बाउल मध्ये आपण काढून घेऊ. किसलेलं मलाई पनीर. मग तू मगाशी म्हणलंस की तुला मसाला पनीर आवडतं, तर तुला स्पायसी आवडतं का तिखट आवडतं खायला? नाही तुला मला नाही आवडत. मग आपण ही सो रेसिपी आपण अशी एक मीडियम रेसिपी करू, आणि शक्यतो लहान मुलांसाठी तुम्ही रेसिपीज करताना त्याच्यात तिखटाचं प्रमाण जे आहे ते थोडंसं कमीच असावं. मसाल्याचा वापर थोडासा हात राखूनच केलेला जास्त चांगला. तर याच्यामध्ये आता आपण सीझनिंग्स करून घेऊ. ड्राय सीझनिंग्स म्हणजे चवीपुरतं मीठ, फ्रेश अशी क्रश केलेली धनेपूड, जिरेपूड. जेवढी धनेपूड घेऊ त्याच्याबरोबर अर्धी जिरेपूड घ्यायची, आणि थोडंसं चटपटीतपणासाठी त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत ब्लॅक सॉल्ट. हे माहिती आहे काय? चाट मसाला खाता तुम्ही, तो असा चटपटीत लागतो. तसंच हे जे सैंधव मीठ आहे ते असं मस्त चटपटीत लागतं आणि अतिशय शरीरासाठी पाचक असतं आहे. तर त्याच्यामध्ये आपण थोडीशी आलं लसूण पेस्ट घालणार आहोत, थोडंसं टोमॅटो केचप, आणि यांना जास्त स्पायसी आवडत नाही म्हणून तो अगदी हलकासा टबॅस्को सॉस. इथं आपण गार्लिक आणि रेड चिली, लाल मिरची आणि लसणाचा शेजवान सॉस करून घेतला आहे. चवीपुरता थोडासा शेजवान सॉस. आणि यामध्ये घालणार आहोत आपण हे किसलेलं बीट. या किसलेल्या बीटामुळे काय होणार आहे, आपल्या कटलेटला मस्तपैकी असा लाल रंग येणार आहे. जस्ट एक दीड चमचा. आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊ. हां चालेल. आता आपण कटलेटचं मिश्रण जे आहे ते चांगलं आपण मिक्स करून घेतलं आहे. आता त्या मिश्रणातलं मॉइश्चर जे आहे तर ते आपल्याला मात्र घालवायचं आहे, कारण आपण कटलेट करतो आहे आणि कटलेट फ्राय होताना त्याच्यामध्ये जास्त जर मॉइश्चर किंवा त्याच्यामध्ये जर पाण्याचं प्रमाण जास्त असेल तर कटलेट आपलं तेल पिण्याची शक्यता असते. तर त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत एक साधारणतः चमचा दीड चमचा कॉर्नफ्लॉर, जस्ट एक चमचाभर मैदा आणि कॉर्नफ्लेक्सचा चुरा. पहिलं किती छान कलरफुल इन्ग्रेडियंट्स आहेत, हां बघ किती छान लाल रंग आलाय बघायला, हां की नाही? आपलं कटलेट फार इंटरेस्टिंग होणार आहे. बरं मला सांग, कॉर्नफ्लेक्स आवडतं का तुला? नाही. तुला आवडतं का क्षितिज? म्हणजे काय कॉर्नफ्लेक्स? म्हणजे मक्याचे फ्लेक्स. तर आता तुम्ही जेव्हा घरी जाल ना तेव्हा आईला सांगा की आम्हाला कॉर्नफ्लेक्स दे. हे बघ हे असे कॉर्नफ्लेक्स. आता हे युजली असे मोठे फ्लेक्स असतात, ते आपण त्यात चुरा करून घेतला आहे कारण हे आपण कटलेटसाठी वापरणार आहोत. आता याचं कटलेट करून ते आपण कॉर्नफ्लेक्स आणि थोड्याशा कॉर्नफ्लॉरमध्ये आपण रोल करून घ्यायचं आहे. बरं तुम्ही रेस्टॉरंट्समध्ये जाता का खायला आई बाबांबरोबर? पिझ्झा पिझ्झा खायला जाता का? नाही. मग बर्गर बर्गर नाही खात? व्हेरी गुड. खरं ॲप्रिशिएट करण्यासारखी गोष्ट आहे, कारण आजकाल लहान मुलांचा जो कल आहे तो जंक फूडकडे खूप वळायला लागलेला आहे आणि जंक फूड हे अतिशय अनहेल्दी असतं. आता जंक फूडच्या आपण अगेन्स्ट आहोत, पण ॲक्च्युली आपण जो पदार्थ करतो आहे तर त्याला थोडासा फास्ट फूड या कॅटेगरीमध्येच मोडतो. पण या पदार्थामध्ये आपण मेथी वापरतो आहे, या पदार्थामध्ये बीटरूट वापरतो आहे, कॉर्नफ्लेक्स वापरतो आहे, त्यामुळे आरोग्याला चांगले उपयोगी असणारे इन्ग्रेडियंट्स याच्यामध्ये वापरतो आहे आणि कुठल्याही प्रकारचं प्रिझर्वेटिव्ह याच्यामध्ये वापरत नाही आहे, जेणेकरून आरोग्याला अपाय होऊ शकतो. आता आपले हे जे कटलेट्स आहेत तर ते आपण असे चांगले फ्राय करून घेणार आहोत. आज जोपर्यंत आपले कटलेट्स फ्राय होत आहेत तोपर्यंत या पॅनमध्ये आपण मेथी आपण चांगली परतून घेऊयात. बरं क्षितिज मला सांग, तू खोड्या काढतोस का रे? कधी तरी काढते. मध्ये आली तर? मध्ये आली तर म्हणजे खेळताना मला आडवायला आली ना खेळताना. मग खेळताना आडवी कशी येतेस ग तू? पण मी अशी धावत असते ना. हा तू काय खोड्या काढतोस मग हिच्या? तिने माझ्या कशाला तुझा हात लावला ना, मग मी सांगतो तू कशाला हात लावते. त्याला हा खूप अभ्यास करतो ना ग, हा खूप अभ्यास करतो ना. मग तू याचं खोड रबर वगैरे असं काही चोरत असेल ना? नाही कधीच नाही. बर मग तुमच्यात भांडणं अजिबात होत नाही? होतात.
त्याने माझं शाळेत घेतलं तर मी त्याचं घरी घेते. बर, आता जी मेथी जी आहे त्याच्यावर आपण थोडस मीठ भुरगणार आणि थोडस बारबेक्यू सॉस घालून त्याला आपण छान परतून घेणार आहोत. तुला मेथी आवडते? खाल्ली ना मेथीची भाजी? नाही. तुला आवडते मेथी? हा. आता ही जी मेथीची पानं जी आहेत ती आपण विल्ट केल्यानंतर आपण गॅस जस बारीक करू. आणि आता हा जो संबरीन ब्रेड जो आहे तो असा मध्ये कापून घेऊयात आपण. आणि हा आपण एका साईडने असा छान रोस्ट करून घेणार आहोत. मग तुम्ही घरी आईला मदत करता की नाही? हो. काय काय मदत करतेस ग? मी ना आईला झाडून काढायला लागते. बर, आणि अजून आई पुस्तक कुठे पडले असते तर ते मी हे करते काढते. म्हणजे एकंदर घर आवरायला मदत करतेस? आणि जोपर्यंत तू घर आवरतीयस तोपर्यंत आई तुमचा खाऊचा डबा तयार करते. बरोबर आहे? तुमच्या स्कूलच्या टिफिनची तयारी करत असते. आता आपले कटलेट्स जे आहेत ते असे मस्तपैकी फ्राय झालेले आहेत तर ते आपण पेपर नॅपकिनवर काढून घेऊ. आता जो आपण ब्रेड घेतलाय ना तो आपण असा स्लाइटली जस्ट असा एका साईडनी टोस्ट करून घेतलाय. म्हणजे तो थोडासा गरम सो झालेला आहे आणि थोडासा टोस्टिंग झालंय त्याचं. कारण आपण या ब्रेडला आपण आता आपलं मेयोनीज सॉस वगैरे लावणार आहोत. मग तुला काय व्हायचंय मोठेपणी? अजून ठरवलं नाहीये. ठरवलं नाहीये? बर, मग कधी ठरवणार आहेस? ठरवलं. तू ठरवलंयस काय? पायलट. पायलट, क्या बात है. आता आपण वरचा जो भाग आहे त्याला आपण थोडासा शेजवान सॉस लावणार आहोत. कारण हे दोघंही जास्त तिखट खात नाहीत. जस्ट हलकं चवीपुरता आपण शेजवान सॉस असा जस्ट असा स्प्रेड करणार आहोत. आणि त्या शेजवान सॉसवरती थोडस बारबेक्यू सॉस. बारबेक्यू सॉसमुळे काय होतं की त्याला असा एक स्मोकी फ्लेवर येतो. स्मोकी म्हणजे आपण आता चुलीवर केलेली भाकरी त्याला कसा असा एक रोस्टेड फ्लेवर असतो स्मोकी, तर तसा एक फ्लेवर यायला लागतो. असं ठेवायचं. त्याच्यावरती हे जे कटलेट आहे ते असं आपण ठेवणार आहोत. आणि जी मेथी आहे तर ती दोन्ही कटलेट्सवर अशी आपण स्प्रेड करून ठेवणार आहोत जेणेकरून आपल्या पोटात मेथी सो जाते. आता याला फक्त वरणं आपण चटपटीत प्रणाली थोडंसं मीठ आणि थोडंसं ब्लॅक सॉल्ट आणि हा जो वरचा भाग आहे तो असा जस्ट त्याच्यावर ठेवायचा आणि त्याला जस्ट असं प्रेस करायचा. हे झालं आपलं पनीर सबमरीन. तर आपली रेसिपी तयार झालेली आहे. या रेसिपीचं साहित्य आणि कृती पटकन देऊन घ्या. पनीर सबमरीन बनवण्यासाठी लागणारं साहित्य सबमरीन ब्रेड, सैंधव, धणेपूड, मेयोनी सॉस, शेजवान सॉस, टोबॅस्को सॉस, टोमॅटो केचप, बारबेक्यू सॉस, आलं लसूण पेस्ट, उकडून कुस्करलेला बटाटा, किसलेलं पनीर, मैदा, उकडून किसलेलं बीट, मेथीची पानं, कॉर्नफ्लेक्सचा चुरा, कॉर्नफ्लॉवर आणि सबमरीन ब्रेड. कृती, प्रथम एका बाउलमध्ये उकडून कुस्करलेला बटाटा घेऊन त्यामध्ये पनीरचा किस, मीठ, धणेपूड, जिरेपूड, सैंधव, आलं लसूण पेस्ट, टोमॅटो केचप, टोबॅस्को सॉस, शेजवान सॉस आणि उकडून किसलेलं बीट घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. त्यामध्ये कॉर्नफ्लोअर, मैदा आणि कॉर्नफ्लेक्सचा चुरा घालून मिश्रण एकजीव करून त्याची कटलेट्स करावीत आणि ती शॅलो फ्राय करून घ्यावीत. एका पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मेथीची पानं, मीठ आणि बारबेक्यू सॉस घालून मिश्रण परतून घ्यावं. सबमरीन ब्रेड मधोमध कापून पॅन मध्ये भाजून घ्यावा. ब्रेडला मेयोनीज सॉस, शेजवान सॉस आणि बारबेक्यू सॉस लावावा. त्यामध्ये कटलेट्स आणि परतलेली मेथी घालावी. वरून थोडस मीठ भुरभुरून पनीर सबमरीन सँडविच सर्व्ह करावं.